नमस्कार. मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजपासून मराठी कट्टा किचन हे तुम्हाला एक थोड्याशा वेगळ्या फॉर्ममध्ये बघायला मिळेल. आणि तुम्हाला असे व्हिडिओ बघायला कसे वाटतात हे मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आज आपण रवा नारळाचे मोदक बघणार आहोत. तेही रवा दुधामध्ये भिजून थोड्याशी वेगळ्या पद्धतीने. चला तर रेसिपीकडे वळूया. जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण 1 कप इतका रवा घातलेला आहे. रवा पण भाजताना हा असा कोरडाच भाजून घेतलेला आहे, पूर्णपणे तो भाजलेला नाहीये. आणि आता आपण याच्यामध्ये साधारण 1/2 कप इतकं तूप घालणार आहोत. आता हे 1/2 कप तूप या रव्यामध्ये घालणार आहे आणि आपल्याला हा गुलाबी रंगाचा होईपर्यंत छान भाजायचा आहे. रवा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजलेला आहे. यामध्ये आपण 1 कप इतकं खवलेलं खोबरं घातलेलं आहे. याला आपण थोडंसं सुक होईपर्यंत 3 ते 4 मिनिट भाजून घ्यायचं आहे. ही सर्व प्रक्रिया आपण मंद गॅसवर केलेली आहे. आता यामध्ये 1/4 कप इतकी साखर घातलेली आहे. तुम्हाला आणखी गोड हवं असल्यास तुम्ही 1 कप देखील घालू शकता. मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये 1 कप इतकं दूध घालायचं आहे. गॅस मंद ठेवून आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आता 1/2 कप इतकी आपण मिल्क पावडर घातलेली आहे. याच्यामुळे याला मस्त अशी खव्यासारखी टेस्ट येणार आहे. यामध्ये गाठी तयार होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. हे सर्व आता आपल्याला छान एक गोळा तयार होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आता दरदरीत कुटलेली वेलची पूड घालायची आहे. गणपती आपले येणारच आहेत, तोपर्यंत मिश्रण आपण कोमट व्हायला ठेवूया. गणपती बाप्पा मोर्या, गणपती बाप्पा मोर्या. चला, बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आता आपल्याला हे मोल्ड जो आहे तो ग्रेस करून घेतलेला आहे आणि थोडासा पिस्ता लावून हे जे तयार केलेलं मिश्रण आहे ते आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे आणि आपल्याला नैवेद्य आपलं तयार करायचं आहे. मोदक आपला छान असा आपण प्रेस करून भरलेला आहे आणि आपला हा मोदक तयार झालेला आहे. याच पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत. नैवेद्याच्या प्लेटमध्ये तयार झालेला एक एक मोदक आपण ठेवलेला आहे. आता याला डेकोरेट करण्यासाठी टूथपिकच्या साह्याने या पद्धतीने आपण टीका तयार करणार आहोत. सर्व मोदकांना याच पद्धतीने टीका लावणार आहोत म्हणजे आपले मोदक हे जास्त आकर्षक तयार होतील. चला तर बाप्पाचा नैवेद्य आपण तयार केलेला आहे, बाप्पाला अर्पण देखील केलेलं आहे. तेव्हा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी कट्टा किचन.